पूजा खेडकर आय एस अधिकारी ज्या सध्या वादग्रस्त ठरलेल्या आहेत, या प्रकरणानं अनेक प्रश्न उपस्थित केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यंत्रणा कामाला लागली आहे, चौकशीच्या फेऱ्यात यंत्रणाही आहेत आणि पूजा खेडेकर सुद्धा. पूजा खेडकर प्रकरणात का झाली एक कोंडी, काय दिसत आहेत मुख्य आक्षेप, बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. घड्याळाची सुई 11 वाजल्याचं दाखवते आणि पूजा खेडकर मॅडम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्या. अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची वेळ सकाळी 9 वाजताची आहे, पण इतकं होऊन सुद्धा पूजा खेडकर यांनी 2 तासांचा उशीर केलाच. त्यातही शेड्यूल नुसार त्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाणं अपेक्षित होतं, पण त्या थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या. वाशिम मध्ये बदली झालेल्या पूजा खेडकर यांचा तिकडे हा सगळा प्रताप सुरू झालाय, तर दुसरीकडे यंत्रणा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत पूजा खेडकर प्रकरण आता राजधानी दिल्ली मध्ये पोहोचलेला आहे. पूजा खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रात जी माहिती दिलेली आहे ती चुकीची असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांची संपत्ती स्वतःची 22 कोटी तर वडिलांची 40 कोटीहून अधिक आहे आणि महाराष्ट्रामध्ये नॉन क्रिमिनलची मर्यादा 8 लाखापर्यंत आहे. असं असताना त्यांनी नॉन क्रिमिनलचा फायदा कसा घेतला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने चौकशी समिती नेमलेली आहे. या चौकशी समितीमध्ये नक्की काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान पूजा खेडकर यांचा एक मॉक व्हिडिओ सुद्धा चर्चेत आहे, जिथे त्या दावा करतायत की त्यांचं उत्पन्न हे 0 आहे, कारण त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय. एकीकडे यूपीएससी बोर्ड या सगळ्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, तर दुसरीकडे 6 वेळा बोलावून सुद्धा पूजा मेडिकल टेस्टला का गेल्या नाहीत यावरून सुद्धा मोठा संभ्रम आहे. सुरुवातीला अपंग असल्याचं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा पूजा उत्तीर्ण झाल्या, त्यांना 6 वेळा मेडिकल टेस्टला बोलवण्यात आलं तरीही त्या गेल्या नाहीत. जी माहिती समोर येते त्यानुसार पूजा केवळ शेवटच्या एका टेस्टसाठी गेल्या, तिथेही त्यांनी MRI करायला नकार दिला. पूजा खेडकर यांनी इतका आडमुठेपणा करून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली, तीही त्यांच्या गृह जिल्ह्यात पुण्यात, हे विशेष. आणि याशिवाय अजून काही आक्षेप आहेत जे आता समोर येत आहेत. पूजा यांच्या आईचा पिस्तूल रोखतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाचं प्रकरण समोर आलंय, तर ज्या गाडीवर त्यांनी लाल दिवा लावला होता त्या ऑडी गाडी बद्दलचीही नवी माहिती समोर येते. ही गाडी थेट यांच्याशी संबंधितच आहे, त्याच्यामुळे या सर्वांवर कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या गाडीवर एक चलन आहे, ते चलन जर गाडीच्या मालकावर असेल तर पूजा यांना काही होणार नाही, परंतु त्यांनी त्या गाडीवर लाल दिवा लावला हे सगळ्यांना जाहीर आहे, पण ते सिद्ध करणं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणं, त्याच्यावर कारवाई करणं ही पोलिसांची बाब आहे. एकीकडे या सगळ्या वादांची जोरदार चर्चा सुरू असतानाच पूजा खेडेकर यांचे काही चॅटचे स्क्रीनशॉट सुद्धा चर्चेत आले. पुणे कलेक्टर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांशी पूजा खेडकर यांनी केलेला हा संवाद आहे. यात पूजा खेडकर यांनी काही मागण्या केल्या. खासगी ऑडी कारचा वापर करणं, लाल दिवा खासगी गाडीवर लावणं, गाडी, बंगला, ऑफिस केबिन, अतिरिक्त कर्मचारी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जो प्राथमिक रिपोर्ट सादर करण्यात आलाय त्यातून ही माहिती समोर येते. या चॅटमध्ये असंही दिसतंय की पूजा खेडकर या आपली ओळख अधिकारी अशी सांगतात आणि त्याच्यासोबत सगळ्या लाभांसाठी त्या आततायीपणा करताना पाहायला मिळतात. या सगळ्या मागण्या पाहता आता प्रश्न उपस्थित होतोय की रिपोर्ट मागेपर्यंत या सगळ्याची वाट का पाहिली गेली, यापूर्वीच या सगळ्या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढे का आली नाही. पूजा खेडकर प्रकरणाने अख्ख्या यंत्रणेवरच सवाल उपस्थित केलेत. मुख्य म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण असणाऱ्या UPSC बोर्डाभोवती संशयाचं जाळं या निमित्तानं विणलं गेलंय आणि त्यामुळेच आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत यंत्रणा जेव्हा एकाएकी कामाला लागली आहे तेव्हा अपेक्षा आहे की यातून विद्यार्थ्यांच्या मनातला हा संशय कल्लोळ दूर करणाऱ्या निष्कर्षापर्यंत पोहोचलं जाईल. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल आणि सचिन चपळगावकर सह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.